महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्यावर 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती मला वृत्तपत्रातील बातम्यांमधून मिळाली आहे. याबाबत शहराच्या राजकारणातही चर्चा होत असताना मी माझी पहिली प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त करीत आहे. मी वर्ष 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माननीय सोनियाजी गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली. पक्षाच्या तिकिटावर व पंजाच्या चिन्हावर 2014 बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तसेच वर्ष 2019 पुन्हा काँग्रेस पार्टीकडूनच अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवीत विजय झाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल 20,000 मतांनी मी पराभव केला. काँग्रेस पार्टीने 2 वेळा उमेदवारी दिल्याबद्दल माननीय सोनियाजी गांधी व इतर ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करते. गेल्या 5 वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचीच आमदार म्हणून कार्यरत आहे. कधीही काँग्रेस पक्षाची लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. काँग्रेस पक्षाने 2 वेळा उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व युवा नेता खासदार राहुलजी गांधी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत आहे. माझी आगामी भूमिका मी येत्या 2-3 दिवसात जाहीर करणार आहे.